बनवत आहोत मेथी चीज पराठा। यासाठी लसूण, मिरची, जिरे बारीक वाटून घ्यायचे, खमंग भाजायचे आहेत। तर यावर धुतलेली मेथी जी आहे ती बिना पाण्याचीच वाफवून घ्यायची। यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, ती फक्त वाफवून घ्यायचं। नंतर ह्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं। नंतर जेव्हा आपण पराठे लाटायला घेऊ तर पराठ्याच्या घडीमध्ये आपल्याला हे चीज क्यूब जे दिसतं आहे हे चीज क्यूब बारीक किसून आतमध्ये ठेवायचे। याप्रमाणे ही मेथी वाफवून घेतली आपण। याने काय झालं की मिरचीचा तिखटपणा मरतो, मेथीचा कडवटपणा मरतो। आणि आता हे सगळं आहे हे आपल्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालून चवीनुसार हे मळून घ्यायचे आणि पराठे लाटताना घडीमध्ये आपण हे चीज किसून घालायचे। यामुळे लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने हा पराठा खातात। आपण अशा दोन पोळ्या करून घेतलेल्या आहेत पातळ। याला मी भरपूर प्रमाणात तूप लावलं आहे, त्याच्यावरती आपण आता चीज हे या प्रकारे किसून टाकायचे। तुमच्या आवडीनुसार टाका, ते भरपूर टाकलं तरी काय हरकत नाही। लहान मुलांना खायला एकदम पौष्टिक आहे आणि खूप आवडीने खाणार आहेत ते। हा एक असा या प्रकारे झाला की त्याच्यावरती आपण लाटलेली दुसरी पोळी ठेवायची। पुन्हा हे थोडं आपण व्यवस्थित लाटून घ्यायचं चारी बाजूने। आणि हा आता खमंग तव्यावरती भाजून घ्यायचा।